आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आता नाही देऊ शकत, माझे हे राक्षसी शरीर शापित आहे। ऋषीच्या शापाने माझ्या सुंदर शरीराबरोबरच माझं दिव्य ज्ञान आणि विज्ञान दोन्ही लुप्त झालं आहे। म्हणून हे श्रीरामा, माझ्यावर कृपा कर, मला या शरीरापासून मुक्त कर। राक्षसावर प्रहार करणाऱ्या वीरानो, तुम्ही दोघ कोण आहात? खरं खरं सांगा, कारण विश्वात केवळ दोनच वीर असे आहेत जे माझे बाहू कापू शकतात। असे कोण वीर आहेत ते? श्री राम आणि लक्ष्मण। तू राक्षस असून श्री राम आणि लक्ष्मणास कसा ओळखतोस? मी खर तर राक्षस नाही आहे। ऋषी स्थूल तिलाच्या शापान मी राक्षस झालो, आणि त्यांनी सांगितलं होत तेव्हा श्रीराम आपल्या बंधू सोबत आपल्या पत्नीला शोधत इथे येतील, तेव्हा तेच तुझे विशाल बाहुना कापून आपल्या हातानी तुझ्या या शरीराला अग्नीत भस्म करून टाकतील, तेव्हा तू शापमुक्त होशील। जर तू तो श्रीराम असशील तर खरं खरं सांग, मला तुझ्या पत्नीबाबत एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे। मीच राम आहे बंधू, माझ्या पत्नी संदर्भात महत्त्वाची सूचना काय आहे? मला तर केवळ एवढंच माहीत आहे की रावण नावाच्या राक्षसानं माझ्या पत्नीला सीतेला पळवून नेलं आहे, परंतु तो कुठं राहतो, त्याचं काय सामर्थ्य आहे ते आम्हाला माहीत नाही। जर तुला माहीत असेल तर कृपा करून आम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दे। आत्ता नाही देऊ शकत, माझं हे राक्षसी शरीर
शापित आहे. ऋषीच्या शापाने माझ्या सुंदर शरीराबरोबरच माझं दिव्य ज्ञान आणि विज्ञान दोन्ही लुप्त झालं आहे. जर आपण मला खड्ड्यात टाकून माझ्या या शरीराला जाळून टाकाल तरच मी माझ्या मूळ गंधर्व रूपात जाऊ शकेन. परंतु आम्ही तुला जिवंत कसं जाळून टाकू? हे राघवा, यानं तुला काहीच पाप लागणार नाही. ब्रह्माच्या वरदानामुळे मी शस्त्र प्रहारानं नाही मारला जाऊ शकत. त्यावर एकच मार्ग आहे. ऋषी स्थूल शिराच्या सांगण्यावरून अग्नी जळूनच मी या अक्राळ विक्राळ शरीराच्या बंधनातून मुक्त होऊन माझ्या खऱ्या शरीराला प्राप्त करीन. या क्षणी मला दिव्य ज्ञान नाही आहे. शापामुळे माझं ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही नष्ट झालं आहे. मोठी अद्भुत कथा आहे. परंतु हे सत्य आहे. मी धनु नावाचा गंधर्व आहे. पूर्वीच्या काळी मी फार बलवान व पराक्रमी होतो. इतका सुंदर की इंद्र सूर्य आणि चंद्राप्रमाणे माझं शरीर मनोहर आणि तेजस्वी होतं. तरीही मी गंमत म्हणून भयानक राक्षसी रूप धारण करून ऋषी मुनींना घाबरवायचो. त्यात मला आनंद मिळायचा. एक दिवस स्थूलशिरा नावाचे एक तेजस्वी महर्षी वनात दिसले. त्यांचं महात्म्य जाणल्याशिवाय मी त्यांना खूप त्रास दिला. त्यांचा राग अनावर झाला. त्याच वेळी हातात पाणी घेऊन अग्नीला साक्षी ठेवून त्याने मला शाप दिला. मी तुला शाप देतो की हे भयानक रूपच कायम तुझ्यासाठी तुझं खरं रूप होऊन जाईल आणि तू राक्षस वृत्तीने जगशील. मी त्यांचे पाय धरले, विनंती केली की या शापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. तेव्हा त्याने सांगितलं, आमचा शाप निष्फळ ठरणार नाही, पण तुझी दया येऊन आम्ही सांगतो की जेव्हा श्री रामचंद्र लक्ष्मणासोबत इथे येतील आणि ते तुझे दोन्ही विशाल बाहू कापून जर आपल्या हाताने शरीराचा अग्निसंस्कार करतील तर परत तुझे दिव्य स्वरूप आणि ज्ञान तुला प्राप्त होईल. एकदा माझं इंद्राशी युद्ध झालं. दीर्घायुष्याचं वरदान प्राप्त झाल्यामुळे तो मला मारू नाही शकला. परंतु इंद्राच्या वज्रप्रहारानं माझं शिर आणि दोन्ही पाय माझ्या देहात घुसले. तेव्हापासून माझं शरीर केवळ कबंधच राहिलं आहे आणि मी आपल्या लांब लांब बाहूनी वनातल्या पशुपक्ष्यांना पकडून खाऊन टाकतो. म्हणून हे श्रीरामा, माझ्यावर कृपा कर, मला या शरीरापासून मुक्त कर. सूर्यास्त होण्यापूर्वीच मला एखाद्या खड्ड्यात टाकून माझा अग्निसंस्कार करून टाक. तेव्हा मी एका अशा महापुरुषाचा ठाव ठिकाणा आपल्याला सांगेन जो आपली मदत करू शकेल. मग ठीक आहे लक्ष्मण, तू खड्डा खोदून चिता तयार कर. जशी आज्ञा दादा. Thank you.
आपण धन्य आहात. आपल्या करुणामय दृष्टीमुळेच मी पूर्वी समान माझं सुंदर शरीर परत मिळवलं आहे. आता मी माझ्या दिव्य ज्ञानानं जे पाहू शकतो ते सांगतो. रावण देवतांचा खजिनदार महागंधर्व कुबेराचा छोटा भाऊ आहे. पुलस्त्य ब्रह्माचा नातू आणि ऋषी विशर्वाचा पुत्र आहे. ब्रह्माकडून वर मिळवून तो दिग्विजय झाला आहे. तो दानवांचा अर्थात आधीच्या देवतांचा राजा आहे. तोच आपल्या पत्नीला घेऊन दक्षिण दिशेला गेला आहे. जिथे तो गेला आहे तिथपर्यंत माझी दृष्टी नाही जाऊ शकत, परंतु मी जे पाहत आहे ते सांगतो. दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला एक परमवीर वानरांचे राजे सुग्रीव भेटतील. त्यांच्याशी आपली मैत्री होईल. ते सीतामाईचा शोध घेण्यात आपली मदत करतील. सुग्रीव सध्या ऋषिमुख पर्वतावर राहत आहेत. आपण लवकरच त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी मैत्री करा. मी हे पाहतोय की अंततः आपणच विजय मिळवाल. परंतु ऋषिमुख पर्वतावर जाण्याचा कोणता मार्ग आहे? आपण पश्चिम दिशेला गेलात की दक्षिण प्रदेशातील बरेच पर्वत व नद्या पार करून पंपा सरोवर नावाच्या एका सुंदर सरोवरापर्यंत पोहोचाल. तिथे महामुनी मतंगाचा आश्रम आहे. त्यांच्या तपोबळाच्या प्रभावामुळे त्या आश्रमाच्या जवळ जाताच प्राण्यामधली हिंसेची सर्व भावनाच नष्ट होऊन जाते. मतंग ऋषी आता नाहीत, पण त्यांची एक परम शिष्या महातपस्विनी शबरी आताही तिथे राहते. ती आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. ती आपल्याला भगवान मानून नित्य नेमाने मनोभावे आपली पूजा करते. जेव्हा आपण तिला भेटाल तेव्हा ती आपल्याला महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचण्याचा पुढचा मार्ग सांगेल. हे राम, आपण दुःख करू नका, आपण अवश्य विजयी व्हाल. आता मला आज्ञा द्या. महात्मा, तुम्हाला तुमचा इच्छित लोक मिळेल.